ठाण्यामध्ये पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. मी सध्या आहे ठाण्यातील विव्हियाना मॉल या परिसरामध्ये. गेल्या काही तासांपासून वाहतूक कोंडी झालेली आहे आणि पावसाचा मोठा फटका या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. गेल्या काही तासांपासून 50 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद देखील झालेली आहे. काही सखल भागात देखील पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे. मेट्रोचं काम देखील सुरू आहे मोठ्या प्रमाणात, त्याचमुळे रस्त्यांवर खड्डे देखील झालेले आहेत. हा जो रस्ता आहे गोडबंदर आणि नाशिकला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. नाशिक महामार्गावर आपण जर बघितलं की खारेगाव टोल नाक्यापर्यंत ही 2 ते 3 किलोमीटर पर्यंत ही जी मोठी रांगच आपल्याला दिसून येत आहे. त्याचमुळे जे वाहन चालक आहे ते विकेंड दरम्यान जे बाहेर जाणारे जे चालक आहे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरच, हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.